मैत्रिणींनो ओवी किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत डाळ चिवडा। हा चिवडा चवीला पण छान असतो, तेलकटही असतो, लहान मुलांना पण खाता येतो असा आपण डाळ चिवडा बघणार आहे। तर त्यासाठी काय साहित्य लागतं आणि कसा करायचा ते आता आपण बघूया। आपल्याला काय लागणार आहे ते आपण हे आपण भाजके पोहे घेतले, सुपर भाजके पोहे मिळतात ते आपण अर्धा किलो घेतलेले आहेत। आणि फरशाने इतली जाडी बारीक शेवाशी घेतलेली आहे ती आपण फक्त त्यात टाकणार आहे। साखर आपण जास्त घेतली आहे, जराशी एक पाऊण वाटी आपण साखर घेतली आहे, दोन चमचे मीठ घेतले आणि हे चिवड्याचं डाळ मिळतं ते डाळ घेतले आपण एक वाटीभर, थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि आपल्याला पोहे भाजण्यासाठी आणि कढीपत्ता तळण्यासाठी तेल लागणार आहे तेवढं आपण घेतले। तर आता आपण काय करू, पहिल्यांदा कढईमध्ये तेल घालून घेऊ, थोडंसं अगदी थोडंसं घालायचं आणि त्याच्यावर आपल्याला हे थोडे थोडे पोहे भाजून घ्यायचे आपल्याला आणि असे करून आपण सगळे पोहे भाजणार आहे। छान खमंग भाजायचे, मंद गॅसवरच भाजायचे म्हणजे तो कुरकुरीत राहतो शेवटपर्यंत चिवडा। आता हे आपले छान भाजून झालेत, आपण हे 5 मिनिटं भाजून घेतलेले आहेत। साधारण त्याचा कलर बदलला आहे आणि सगळे पोहे हातात घेतले तर गरम लागतात आपल्याला, हे गार झाल्यावर खूप कुरकुरीत होतात, त्यामुळे आता हे आपण काढून घेऊ आणि सगळे असे भाजून घेऊया आपण। आता आपण थोडंसं अगदी 2-3 चमचे तेल घालून त्याच्यात आपण हा कढीपत्ता आणि हे डाळ थोडंसं गरम करून घेणार आहे, तळणार नाही आपण, नुसतं गरम करून घेणार आहे। आणि याच्यातच मग हा कढीपत्ता आपण घालणार आहे डाळ जरा हे झाल्यावर, आणि हे फक्त चिवड्यामध्ये घालणार आहे आपण। आता आपण गॅस बंद करून टाकूया, 2 मिनिटं ह्याच्यातच ठेवूया। ही शेव आपण ह्याच्यात सगळी घालून घेऊया, ही साखर आपल्या अंदाजाने आपण घालायची आणि चव बघायची आणि मग बघायचं आपल्याला किती गोड हवं आहे किती नाही, तसं आपण फिटी साखर मग वापरायची। पण जास्त लागते जराशी, म्हणजे गोड आणि खारट असाच चिवडा छान लागतो हा। आणि हे मीठ साधारण 2 चमचे आपण मीठ घेतलं होतं, 1.5 चमचा घालून घेऊया, 1/2 चमचा आपण तसंच ठेवूया, चव बघून आपण घालणार। आणि हे डाळ आणि कढीपत्ता हे फक्त ह्याच्यावर घालून घ्यायचं, फोडणी मसाले काही घालायचं नाही। आणि आता हा मिक्स करून घ्यायचा आपल्याला, छान हा मिक्स करून घ्यायचा छान आपण। आता हा आपला तयार झालाय, छान चव झाली त्याची, थोडासा खाऊन बघितला, एकदम कुरकुरीत गोड मीठ बरोबर झाले। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिरची चिरून घातली फोडणीला तरी चालेल, हरकत नाही, पण मी याला काही जास्त फोडणी वगैरे केलेली नाही आहे, डाळ चिवडा असाच असतो, तर तुम्ही हा नक्की करून बघा। तर आता हा छान तयार झालेला आहे आपला डाळ चिवडा। तर तुम्ही हा मुलांना खायला करणार असाल तर मिरची नाही घातली तरी चालती, मोठ्यांना आवडत असेल तर मिरची घातली तरी चालती, आवडीप्रमाणे आपल्या तिखट प्रमाणात ठेवायचं। मी काही तिखट वगैरे घातलेलं नाही कारण हा लहान मुलांना वगैरे खाता यावा म्हणून। तर तुम्ही हा नक्की करून बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ओवी किचन पाहत राहा। तोपर्यंत धन्यवाद।